कोरोना काल में सिर्फ डॉक्टर ही एक ऐसा व्यक्ति है जो लगातार निस्वार्थ काम कर रहा है, वो भी अपनी जान को दांव पर लगाकर। लेकिन उनकी मांगों को अगर नजरअंदाज किया जाएगा तो फिर इनका काम कैसे चलेगा। सोमवार को जलगांव JDCC बैंक के चेयरमैन रोहिणी खड़से के नेतृत्व में जलगांव जिले के कई कॉन्ट्रैक्टर बेस के डॉक्टर्स और कर्मचारी अपनी समस्याओं को लेकर जिलाधिकारी दफ्तर पहुंचे। उन्होंने बताया कि जब उन्हें वेतन तक नहीं मिल रहा है तो बाकी सुविधाएं कैसे मिलेगी, और अब उन्हें वेतन दिलवाने के लिए आगे आई है रोहिणी खड़से, जो सीधा सरकार से सवाल कर रही है। वर्ग म्हणजे डॉक्टर लोक असतील, नर्सेस असतील, आणि ग्राउंड लेवलला जे लोक कोरोनासाठी काम करत आहेत किंवा कोरोनाच्या विरुद्ध लढण्यासाठी काम करत आहेत, आज ह्या लोकांचे पगार जर आपण बघितले असेल तर 4-4, 5-5 महिन्यांचे पगार आज हे मिळालेले नाही आहेत त्या लोकांना। आणि ही फक्त जळगाव जिल्ह्याचा प्रश्न नाही आहे, तर हा प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राचा आहे। कारण आम्ही सगळ्याकडची माहिती घेतली, काही ठिकाणी दोन महिन्यांचे, काही ठिकाणी 4 महिन्यांचे, काही ठिकाणी 5 महिन्यांचे पगार आज निघालेले नाही आहेत। आमची मागणी एकच आहे या माध्यमातून, आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे की जी लोकं त्यांचा जीव धोक्यात घालून आज ग्राउंड लेवलला काम करत आहेत आणि कोरोनाच्या विरुद्ध लढा देण्यासाठी आज सगळी मदार ह्या लोकांच्या हातात आपण दिलेली आहे, त्यांना त्यांचा उदरनिर्वाह चालण्यासाठी आपण त्यांचे पगार काढून देणं महत्त्वाचं आहे। कारण यातल्या काही लोकांचं जर आपण बघितलं, त्यांना कोरोना पण झाला आणि त्याची ट्रीटमेंट जर बघितली तर ती 2-3 लाखापर्यंत त्यांना ट्रीटमेंटचा हा खर्च आला आहे। अशा परिस्थितीमध्ये त्या लोकांनी सर्व्हाइव्ह करायला त्यांना जर गरज असेल आणि त्यांना आपल्याला जर त्यांना साथ देण्याची गरज असेल तर त्यांना पहिला गरज आहे की त्यांचं पेमेंट आपण वेळेवरती काढायला हवं। एक अजून मागणी अशी होती आमची की MBBS आणि BAMS हे दोघं डॉक्टर जे ग्राउंड लेवलला काम करत आहेत, ह्या दोघं डॉक्टरांच्या पगारामध्ये किंवा त्यांना जे पगार दिलं जाते त्याच्यामध्ये जवळजवळ 30-35 हजाराची तफावत आहे। ही तफावत न ठेवता त्यांना इक्वल पगार देण्यात यावे, कारण आजच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर दोघंही सारखंच काम करता आहेत। काही ठिकाणी खेडेगावांमध्ये जाऊन, सिटीजमध्ये जाऊन ही लोकं इक्वल जर काम करत असतील तर इक्वल त्यांना पेमेंट देण्यात यावं, अशी आमची एक मागणी होती। कॉन्ट्रैक्ट बेस के डॉक्टर्स भी परेशान हैं, आखिर वेतन नहीं रहेगा तो घर कैसे चलेगा। और यह प्रॉब्लम सिर्फ डॉक्टर्स की ही नहीं बल्कि नर्सेस और अन्य अधिकारी कर्मचारियों की भी है, जिसके लिए अब उन्हें आवाज उठाने की जरूरत पड़ रही है। साधारण प्रत्येक जिल्ह्यांमध्ये 3-4 महिने झाले पगार नाही आहेत, अशा ठिकाणी आपण अत्यावश्यक सेवेमध्ये असताना घरच्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी आपल्याला काही आपण ज्या जॉब स्वीकारलेला आहे तो उदरनिर्वाहासाठी स्वीकारलेला आहे, तर त्या पगार जर आम्हाला वेळेवर अदा करण्यात आले तर निदान आमचा जो उपजीविकेचं साधन, आमचं प्रामुख्याने जो जॉब आहे तर त्या आम्हाला उपजीविकेचं साधन म्हणून आम्ही ज्या जॉब करत आहोत, तर त्यामुळे साधारणतेने आमच्या सगळ्याच राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची अशी मागणी आहे की वेळेवर आमचे पेमेंट अदा करण्यात यावे सत्ताधारक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या, आणि त्यांनाही न्याय देण्याची भूमिका ठरावी। तसंच आज ज्या परिस्थितीमध्ये आम्ही काम करत आहोत, मग कंत्राटी कर्मचारी म्हणून आज हजारो लोक इथं काम करत आहेत, तर या लोकांना भविष्यामध्ये सहानुभूतीपूर्वक विचार करून यांना कुठेतरी नियमित सेवेमध्ये सामावून घेण्याच्या बाबतीत आम्ही आज या ठिकाणी रोहिणीताईंच्या नेतृत्वाखाली इथे निवेदन कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे। देखना है कि सरकार इस ओर कब ध्यान देती है और इनकी समस्याएं कब तक खत्म कर दी जाती है। जलगांव से धर्मेंद्र राजपूत के साथ आनंद शर्मा की रिपोर्ट, इंडिया आप तक न्यूज के लिए। शुभ मंगलम सर्व मंगलम नक्षत्र मंगलम अलंकार मंगलम रतनलाल सिंह वाहना ज्वेलर्स, भारत वर्ष का स्वर्ण तीर्थ।